माझा आवडता नेता मराठी निबंध। आपल्या देशात अनेक नेते होऊन गेले, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशातच नव्हे तर अमेरिका, रशिया अशा मोठमोठ्या देशात देखील आपल्या कार्यामुळे आणि दिलदार वृत्तीमुळे लोकप्रिय आहेत। आणि म्हणूनच माझे आवडते नेते हे नरेंद्र मोदी आहेत। नरेंद्र मोदी यांचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे। त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली वडनगर गुजरात येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव मूलचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन मोदी असे आहे। आपल्या लहान वयातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले आणि नंतर 1971 ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले। 1985 त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। 2001 भारतीय जनता पार्टीने केशव पटेल यांना हरवले आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यापदाची कमान नरेंद्र मोदींकडे सोपवली। नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून गुजरातच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या। 26 मे 2014 त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि ते भारताचे 15वे पंतप्रधान आहेत। पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान, नोटबंदी, जनधन योजना, मेक इन इंडिया अशा महत्त्वाच्या निर्णयामुळे 2019 परत शपथ घेऊन ते दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले। नरेंद्र मोदी हे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात आणि सध्या देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत। देशातील विकासामध्ये त्यांचे कार्य मोलाचे आहे व अजूनही ते आपले कार्य करत आहेत। म्हणूनच माझे आवडते नेते हे नरेंद्र मोदी आहेत।